नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे, डायरेक्टर MGM इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स औरंगाबाद, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे तयारी स्पर्धात्मक परीक्षांची. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की कालच्या एपिसोडपासून आपण गप्पा मारतोय आशुतोष पाटीलशी, आणि या आशुतोष कालचं जे इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं होतं आणि जशी मी त्याच्याशी चर्चा करत होतो त्यावरून तुम्हाला कळालेलं आहे की फक्त नुकतीच 12वी झालेला असा हा 16-17 वर्षाचा मुलगा, जो वयाचं तर त्याचं जर तुम्ही कन्सिडर कराल तर 16-17 वर्ष त्याचं वय, पण आत्तापर्यंत ऑलरेडी त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. फक्त पुस्तकंच लिहिलेली नाही, ती काही बडबड गीतं नाही आहेत, त्या कुठल्या स्टोरीज नाही आहेत, कथा नाही आहेत, तर संशोधनपर अशा प्रकारची ही पुस्तकं आहेत, आणि दॅट टू अशा क्षेत्राशी संबंधित ज्यामध्ये हार्डली काही मटेरियल किंवा हार्डली काही जे आहे त्याच्याविषयीची माहिती ही इन जनरल सामान्य लोकांपर्यंत जी आहे ती उपलब्ध आहे. अशा क्षेत्रामध्ये संशोधन करून अशा प्रकारची 2 संशोधनपर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. वयाच्या 16-17 वर्षी त्याच्या नावावर असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड 6000 जास्त नाणी जमवण्याचा जो आहे अशा प्रकारचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. असा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, असा पुस्तकांचा लेखक. एवढंच नाही, मागच्या एपिसोडमध्ये त्याला तुम्ही अर्धा तास बोलताना ऐकलं, अतिशय चांगला वक्ता, अशा प्रकारचा वक्ता, अशा प्रकारचा लेखक, अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. आणि त्याहून महत्त्वाचं की असं क्षेत्र जे क्षेत्र फक्त माझ्याशी सीमित न ठेवता सामान्य जनतेपर्यंत त्या क्षेत्राची माहिती ही कशी पोहोचता करता येईल, कशी मला ती पोहोचवता येईल, यासाठी कार्यरत असणारा असा हा आशुतोष सुनील पाटील. आणि मी काल तुम्हाला सांगितलं की हे सगळं जे करतोय 9वीला असताना हा कुठला तरी विचार त्याच्यात आला, आणि 3-4 वर्षामध्ये शून्यापासून त्या क्षेत्रातली त्या विषयातली महारत आपण ज्याला म्हणू शकू, मास्टरी जी आहे ती मास्टरी आशुतोषनं कमावलेली आहे. आणि हे सगळं करताना सायमल्टेनियसली त्याचं 10वी 11वी 12वी हे सुद्धा सगळं चालू आहे. पण हे बोलताना जे आहे 2 गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या, आणि एक गोष्ट ही अशी की हे सगळं करताना नाणं म्हणजे जे आहे फक्त ते नाणं पाहणं, आणि त्याचा जो आहे अभ्यास म्हणजे काय फक्त फोटो काढणं किंवा संग्रह करणं, तो फक्त जो आहे सो कॉल्ड कलेक्टर ऑफ कॉइन्स किंवा ज्याला आपण संग्राहक म्हणू शकू अशा प्रकारचा संग्राहक नाही, पण त्या संग्राहकासोबतच तो संशोधक आहे, अभ्यासक आहे, आणि त्या मार्गावर जी आहे त्याची वाटचाल चालू आहे. आणि ही वाटचाल करू सुरू ठेवताना इतिहासाचा तर तो अभ्यास करतोयच करतोय, पण हे सगळं करताना त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लिपीसुद्धा शिकाव्या लागल्या. त्याला ब्राह्मी लिपी येते, त्याला खारोष्टी लिपी येते, त्याला ग्रीक वाचता येतं, त्याला उर्दू वाचता येतं. 4 वर्षाचा कालावधी आणि कमीत कमी अशा प्रकारच्या 4-5 लिपी या त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि मला पुढचा प्रश्न आशुतोष, तो प्रश्न विचारण्याच्या अगोदर पुन्हा एकदा तू आजच्या एपिसोडसाठी MGM कम्युनिटी रेडिओ आणि आमच्या श्रोत्यांना वेळ दिला त्यासाठी तुझा धन्यवाद, आणि आजच्या या एपिसोडमध्ये तुझं हार्दिक स्वागत. माय प्लेजर सर, थँक्यू सर. आणि मला तुला हाच प्रश्न या चर्चेच्या अनुषंगानं तुला विचारायचा आहे की जे आहेत असे बरेचसे आपले विद्यार्थी असतात, असे बरेचसे लोक असतात की 5वीला आयुष्यातलं पहिलं ABCDचं इंग्लिशमधलं ABCD आपण सुरू करतो, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 5 वर्ष आपण ABCD शिकतो, पण ते 5 वर्षाचं ABCD शिकल्यानंतर सुद्धा 11वीला आपण गेल्यानंतर जी आहे ती इंग्रजीची भीती 11वीच काय, आपलं ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, पण ती इंग्रजीची भीती काही आपल्या मनातली जात नाही. म्हणजे एक भाषा जी सगळीकडे ऐकतो, बोलतो, वाचतो, ती भाषा आपल्याला जी आहे 5 काय 10 वर्ष झालं तरीसुद्धा आपल्याला कम्प्लीट करता येत नाही. आणि या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ती ब्राह्मी, ती खारोष्टी, ती उर्दू, ती ग्रीक लिपी, कशी ही सगळी मास्टरी तुला जमते रे? ॲक्च्युली सर, लिपी हा जो कन्सेप्ट आहे, तर एक मी त्यामध्ये आधी भीती न ठेवता एक सॉल्व करून घेतलं, काय असणार हे अतिज्ञ.
ओके, याच्या व्यतिरिक्त लिपीमध्ये काय फार काही नसणार. बरोबर. त्यानंतर मी ज्यावेळेस फर्स्ट बुक माझं लिहायला घेतलं पश्चिमी क्षेत्रपांची नाणी, त्यावेळेस मला फर्स्टली असं वाटलं की यस, आपण हे शिकलं पाहिजेच, हे गरजेचं आहे. कारण की मी जर काही लिहितोय तर मी उगाच काहीतरी लिहिणं म्हणजे अर्थ नाही त्यामध्ये. नंतर मला जर कोणी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधिलं असलो. बरोबर. आणि आज फॉर्च्युनेटली मी ज्यावरती पुस्तक लिहिलं आहे ते नाणं वाचायला, त्यावरती 27 अक्षर असतात ब्राह्मीमधले, ते नाणं वाचायला मला 5 सेकंदही लागत नाही. 5 सेकंदाच्या आतमध्ये मी ते नाणं कोणाचं आहे काय ते सगळं डिसायफर करून तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याच्यामुळे माझ्या मते जे आहे ते ऑप्शन कमिटीमध्ये तुझी निवड त्या ठिकाणी केली गेली. यस यस यस, डेफिनेटली. तर ही लिपी वाचताना मी सर्वात आधी शिकलो ब्राह्मी. ब्राह्मीचा स्टडी करत असताना मला पुस्तकांची फार कमी वाचली. बर. की ब्राह्मी नेमकी अजून त्यावरती संशोधन व्हायचं आहे. ब्राह्मी नेमकं सुरुवात कशी झाली, ती डेव्हलप कशी होत गेली. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ब्राह्मी स्क्रिप्ट इज अ मदर ऑफ ऑल इंडियन स्क्रिप्ट. बर. आज जर आपण देवनागरी बघतोय तर ती देवनागरी ब्राह्मी मधूनच बनून आलेली. आणि मी त्यावरती एक बुक माझं लिखाण चालू आहे ब्राह्मी मदर ऑफ ऑल इंडियन स्क्रिप्ट या नावाने इंग्लिश मधून. तर त्यामध्ये त्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली. आणि आज तमिळ आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, या सगळ्या स्क्रिप्ट ब्राह्मी मधनच डिसायफर झालेल्या आहेत, त्यामधनच त्या बनलेल्या आहेत. तर त्या कशा झाल्या या सगळ्या त्या बुकमधनं आपल्याला वाचायला मिळतीलच. त्यानंतर दुसरा प्रश्न आला खरोष्टीचा. तर खरोष्टी ही स्क्रिप्ट आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळते. फार कमी ठिकाणी म्हणजे क्वचितच लेख आहेत की जे खरोष्टीमध्ये आहेत, क्वचितच कॉइन्सवरती आपल्याला खरोष्टी मिळते. खरोष्टी का वापरली गेली नाही, ती अर्धवट लिपी आहे. काही काही अक्षर त्यात असे आहेत की त्याची जोडाक्षर बनत नाही. काही अक्षर त्यामध्ये नाहीच आहेत. आणि एक त्याचं गंमत अशी की खरोष्टी याचा अर्थ असा होतो गधे का ओठ. बर. म्हणजे ज्याचा एक मिनिंगच लागत नाही त्याचा. आणि आज जशी उर्दू जशी आपण लिहितो उजवीकडून डावीकडे तशीच खरोष्टी लिपी ही लिहिली जाते. आणि त्यावरती ही ह्या ब्राह्मीचं जे बुक आहे यामध्ये मी खरोष्टी ही ऍड करणार आहेच. की ही खरोष्टी नेमकं काय त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन असणं ही गरजेचं आहे. आणि जे मेनली ही वाचायला असं की अशोकन काही इन्स्क्रिप्शन आहेत त्यामध्ये खरोष्टी आहे, ब्राह्मी काही कॉइन्स आहे त्यावरती खरोष्टी आहे. तर मग हे वाचत असताना एक एक अक्षर आपण डिसायफर करून त्यामध्ये स्टडी करून थोडं आपण ते वाचू शकतो. ती खरोष्टी स्क्रिप्ट ऍक्च्युली ती हार्ड आहे. काही काही वेळेस अजूनही कन्फ्युजन फार ठिकाणी होतं की नेमकं हे काय असलं पाहिजे. पण तरीही काही प्रमाणात का होईना, पण मी त्याचा स्टडी चालू ठेवतोय आणि आणखीन त्यामधून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पुढचं की पुढचं तुम्ही बोललात की उर्दू बद्दल. तर उर्दू कॉइन्सवरती वाचणं हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट चॅलेंज आहे. फारसी अरेबिक हे सुरुवातीला मेडायवल इंडिया आपण ज्याला म्हणतो, मध्ययुगीन भारतीय कालावधीमध्ये ही सगळी कॉइन्स जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. इन व्हेरी लार्ज क्वांटिटी. ज्यावेळेस मोहम्मद गझनी पासूनचे नाणी त्यांनी वापरणे सुरू केले, मग त्यानंतर तुगलक असेल, मग त्यानंतर आणखी कोणी वेगळा असेल, त्यांनी सगळ्यांनी या फारसी अरेबिक लिप्यांनीच नाणी पडली. अर्ली मुघल किंग्स असतील, अकबर असेल, बाबर असेल, हुमायून असेल, या सगळ्यांचे कॉइन्स होते. तर हे कॉइन्स यावरती सगळ्याच्यावरती हीच लिपी होती. खरं तर हे वाचायला कधी कधी फार कठीण जातं, पण एक त्यामध्ये आपण जर एक टॅक्ट जर त्याची समजून घेतली की हे नाणं आपण कसं वाचू शकतो. आज मी काही असे संग्राहक बघितले ज्यांना ते वाचता येत नाही, म्हणजे त्यांना ते लिहिता येणार नाही. आपण जर त्यांना सांगितलं औरंगनगर लिहा, लिहिता येणार नाही. पण कॉइन त्यांच्या हातात ते एक मिनिटात सांगतात की हे औरंगनगरचे. बर बर बर. कशावरून तर फक्त एक्सपिरियन्स. आणि तेवढ्या कॉइन्स त्यांच्या हातून गेलेले त्यांना कळतंय की अरे याच्यावरती यस असं दिसतंय म्हणजे औरंगनगरच असलं पाहिजे, उकार दिसतोय म्हणजे सुरतच असलं पाहिजे, औरंगाबाद म्हणजे हे असंच असलं पाहिजे. ठोक तळे लावायचे आणि त्याच्यानुसार जे डेफिनेटली डेफिनेटली. तर या प्रकारे ते तर याच्या कॉइन्सच्या काही टेक्निक्स आहेत की जे करून आपण कॉइन्स इझिली वाचू शकतो. पण फक्त कॉइन्सच न वाचता मी इन्स्क्रिप्शन्स वाचण्याचा प्रयत्न करतो. की आपल्याला फक्त कॉइन्स काय कॉइन्स आपण आता औरंगजेब आलमगीर यस दिसतंय, मागच्या बाजूने सुरत दिसतंय, पण ते इन्स्क्रिप्शन मध्ये जर असलं तर ते आपल्याला वाचता आलं पाहिजे, डॉक्युमेंट्स वाचता आले पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करत असतो. माझं स्वतःचं डॉक्युमेंट्सचं कलेक्शनही आहे, त्यात काही फारसी डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर मोडी स्क्रिप्ट येते. मोडी म्हणजे काय तर एक मिडियवल इंडियामध्ये मोडी ही मोठ्या प्रमाणात वापरली गेली, जसं की 16th century 17th century 18th century 19th century पर्यंत. पण त्यानंतर मात्र मोडी बंद पडली. मोडी ही वाचायला लिहायला अगदी जलद लिपी आहे. जशी आपण कर्स्यू लिहितो तशी मोडी, की जी जलद रीत्या आपल्याला लिहिल्या जाते. तर ती मोडी स्क्रिप्ट शिकताना म्हणजे त्याची गरज अशी वाटत होती की यस आपण आता एन्शियंट इंडिया कव्हर केला, मिडियल इंडिया शिकतोय, आणि पण आपण मिडियल इंडियाचा मराठा पिरियडसुद्धा कव्हर करायला पाहिजे. बर. म्हणून मग ती मोडी स्क्रिप्ट.
आणि आज फॉर्च्युनेटली मोडीचे बरेचसे डॉक्युमेंट्स वाचण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मोडी मी लिहू शकतो त्याचा आनंद आहे. आणि त्यानंतर आणखी पुढे आता मला अरेबिक आणि फारसी यामध्ये मला प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यानंतर मला संस्कृत शिकायची की जी भाषा आहे. मित्रांनो, गेल्या काही मिनिटांपासून जे आहे तुम्ही आशुतोषला ऐकताय, कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही आशुतोषला ऐकताय, आणि हे सगळं बोलताना म्हणजे खरोखरच माझा माझ्यावर विश्वास बसत नाही की हे 16 वर्षाचं पोरगं, 17 वर्षाचं पोरगं कशावर बोलतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या लिपींवर बोलतंय, त्याच्याविषयीची जी आहे आपण या ठिकाणी चर्चा करतोय. आणि ही सगळी चर्चा करताना तुम्हाला माहिती आहे की 4 वर्षामध्ये त्याने ही सगळी मास्टरी या ठिकाणी त्या ठिकाणी हासिल केलेली आहे. एका बाजूला पालक वर्ग असतो, विद्यार्थी मित्र असतात, आणि सगळ्यात मोठं त्यांचं रडणं त्या ठिकाणी काय असतं की आमची मुलं, आमचा मुलगा, आमची मुलगी संपूर्णपणे या सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आहे. इंटरनेट जे आहे त्या इंटरनेटचे खूप निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. सोशल मीडियाच्या तो आहारी गेलेला आहे, फेसबुकच्या आहारी गेलेला आहे. पण आपल्याला माहीत आहे की कुठलंही जे तंत्रज्ञान असतं, टेक्नॉलॉजी असते, ती टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्या 2 बाजू असतात. जसं आपण म्हणतो ना आता म्हणजे आशुतोषच्याच भाषेत बोलायचं तर नाण्याच्या 2 बाजू असतात. आशुतोष तर म्हणतो नाण्याची 3री बाजू असते, पण मानलो नाण्याच्या 2 बाजू असतात, तशा या सोशल मीडियाच्या सुद्धा 2 बाजू आहेत. या सोशल मीडियाचे जेवढे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत त्या सोशल मीडियाचे तेवढेच पॉझिटिव्ह सुद्धा फायदे आहेत. मग या पॉझिटिव्ह फायद्यांचा आपण विचार केला तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशुतोष पाटील. असं क्षेत्र ज्याच्याशी संबंधित काहीच माहिती नव्हती, मग असे काही महत्त्वाचे लोक, त्यांच्याशी संबंध, असा व्यक्ती जो ब्रिटनमध्ये आहे, असा व्यक्ती जो दुसऱ्या देशामध्ये आहे, असा व्यक्ती जो दुसऱ्या राज्यामध्ये आहे, त्याचं तोंड मी कधी पाहिलं नाही, त्याला मी कधी भेटलो नाही, पण तो व्यक्ती जो आहे माझ्या या संशोधनाच्या कार्यामध्ये फार मोलाची मदत करतोय. आणि या सगळ्यांना जोडण्याचं हा ब्रिज, हा पूल म्हणून जर महत्त्वाचं कोणी काम केलं असेल तर दॅट इज ऑनलाईन, दॅट इज इंटरनेट, दॅट इज सोशल मीडिया. मग आशुतोष, मला तुला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की या सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह उपयोग तू तुझ्या या संशोधनामध्ये किंवा तुझ्या या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे केला? मेनली हे करताना जर मला सगळ्यात जास्त 2 गोष्टी महत्त्वाच्या ज्या मला आल्या त्या म्हणजे एक मोबाईल आणि एक लॅपटॉप. करेक्ट. या 2 सगळ्यात म्हणजे ह्या गोष्टी जर नसत्या तर आज माझी 2 पुस्तकं नसती एवढं मी सांगू शकतो. बरोबर. कारण की मी जे लिहितो ते मी लॅपटॉपवरच लिहितो. आणखी सोशल मीडियाचं बोलाल तर आधी आपण व्हॉट्सअप घेऊ. लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम हे व्हॉट्सअप. म्हणजे आज रोजी मला व्हॉट्सअप महत्त्वाचं ठरतंय. कसं की मी जे करतोय, मी जर एखादा ब्लॉग लिहिला तर माझ्या ब्लॉगला 2 ते 3 हजार व्ह्यूज येतात इझिली. 2-3 हजार लोक ते वाचतात. आज मी 1-6 महिन्यापूर्वी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता तेव्हा ब्लॉग सुरू केला. आज माझ्या ब्लॉगला 15,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. म्हणजे तेवढे लोक ते वाचतायत. म्हणजे हे क्षेत्र मी लिमिटेड न ठेवता अनलिमिटेड करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते होतंय. लोक त्यात इंटरेस्ट दाखवून ते वाचतायत. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचं ठरलं ते फेसबुक. ज्यावेळेस मी म्हणजे यामध्ये एंटर केलं त्यावेळेस मला एका जणाने एका ग्रुपमध्ये ॲड केलं. तोपर्यंत मी फेसबुक वापरतच नव्हतो 10वीपर्यंत. की मग म्हटलं यार यामध्ये काय, मला तर काय कळत नाही म्हटलं यामध्ये. मग त्यांनी मला एका कॉईनच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. मग त्यानंतर कळालं की यार हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यानंतर मी लोकं शोधू लागलो त्यावरती, की आपलं इन्फॉर्मेशन शोधू लागलो, जसं की रेअर बुक्स असेल, त्यानंतर आणखीन वेगवेगळे आहेत की जे त्यामध्ये मदत करतात, IRNS असेल, त्यानंतर ब्रिटिश म्युझियम असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करतात की आपण जर त्यांना प्रश्न स्पिंग ऑप्शन असेल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते लगेच आपल्याला उत्तर देतात. मग या गोष्टी मी शोधू लागलो. मग त्यानंतर भारतात या क्षेत्रामधले कुठले लोक आहेत मग हे शोधू लागलो. मग त्यानंतर असा हळूहळू कॉन्टॅक्ट वाढत गेला. आणि फक्त सोशल मीडियामुळेच आज मला जर मागच्या वर्षी मला इंदोरला पुरस्कार मिळाला, मुद्रा मित्र पुरस्कार, तर तो पुरस्कार जर मला कशामुळे मिळाला तर त्याचं श्रेय मी सोशल मीडियाला देतो की त्या कारणामुळे मी माझ्याकडे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला समजलं की यस आपण याला पुरस्कार देण्याच्या म्हणजे हा लायक आहे आणि आपण याला देऊयात. हे फक्त सोशल मीडियामुळे झालं. मुद्रा मित्र पुरस्कार ज्यांना लाभलेला आहे अशा आशुतोष पाटीलशी आपण गप्पा मारतोय. या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, ऐकणार आहोत एक छानसं गाणं, आणि ते गाणं संपलं की आपल्या या गप्पा आशुतोषशी चालूच राहणार आहेत. ऐकत रहा MGM कम्युनिटी रेडिओ 90.8 अचूक आणि थेट. Thank you.
वेलकम बॅक मित्रांनो. गप्पा मारतोय आपण आशुतोष पाटीलशी. आणि मग आशुतोषशी गप्पा मारताना मला पुढचा प्रश्न तुला हा विचारायचा आहे की या सोशल मीडियाचा वगैरे तू सगळा उपयोग त्या ठिकाणी केला, वय वर्ष 16-17-12 आहेस, छान बोलतोस, दिसायला छान आहेस, तुझा जो आहे या विषयावर जो आहे गाढा अशा प्रकारचं जे आहे तुझं कंट्रोल आहे, आणि मग बऱ्याच वेळेस काय होतं, तुला वाईट वाटू देऊ नको, पण बऱ्याच वेळेस काय होतं की अर्ली एजमध्ये सक्सेस मिळालं की मग जे आहे कुठेतरी वाहवत जाण्याची जी आहे ती शक्यता असते. आपल्या मेन एमपासून ढलने की जो आहे वहां पे पॉसिबिलिटी रहती आहे. तर एका मोठ्या भावाचा, एका वरिष्ठाचा सल्ला म्हणून एक गोष्ट लक्षात घे की तुझ्यामध्ये ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे, पण हे पोटेन्शियल जर आपल्याला त्या कायनेटिक एनर्जीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, तर त्या क्षमतेला जर तुला जे आहे खरोखर योग्य प्रकारे जर दिशा त्या ठिकाणी द्यायची असेल, तर तुझी पाय जमिनीवर असणं हे खूप आवश्यक आहे. जे डिस्ट्रॅक्शन्स तुला येतील या यशाच्या माध्यमातून, हे डिस्ट्रॅक्शन्स तुला जे येतील ते जे आहेत तुला कुठेतरी त्या ठिकाणी कमी करावं लागेल. तर हा जो आहे माझा तुला सल्ला आहे. हो नक्कीच, नाही हा सल्ला माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या चांगल्या फ्युचरसाठी हा नक्कीच मला महत्त्वपूर्ण ठरेल. पण आजही म्हणजे मी काय मानतो, तर माझं मानणं असं आहे की माणूस यश अपयश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरं तर ह्या फार लहान आहेत. ॲक्च्युली जर तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, जर तुम्हाला पद्मविभूषण मिळाला, ते सक्सेस नक्कीच मिळेल, तेही मिळेल. आमच्या बेस्ट विशेष तुझ्यासोबत आहेच. 10वी पास झालो 12वी पास झालो, मला एखादा इकडचा पुरस्कार मिळाला, मला वर्ल्ड रेकॉर्ड आहे, मी 1-2 पुस्तकं लिहिले, हे यश मी मानत नाही. बर, माझं एकच आहे की अपयश मिळालं ना तर माणूस ते पचवतो की अरे यार मी 10वी नापास झालो, मी 12वी नापास झालो, मी ही परीक्षा फेल झालो, ते मी पचवून घेतो. पण ज्यावेळेस मला यश मिळतं त्यावेळेस मला असं वाटतं की अरे बापरे मी फार काहीतरी करून टाकलं, म्हणजे जगावेगळं केलं आणि आता मी फार मोठा झालोय आणि आता मला 2-4 लोकांनी येऊन विचारावं, माझ्यासोबत फोटो काढावे आणि आता मी सेलिब्रेट झालोय, अशी एक मेंटॅलिटी आपली बनते. तर मी एकच मानतो की आपण यश पचवायला शिकलं पाहिजे. करेक्ट. आजही म्हणजे मी त्याच मार्गावर चालतो आणि मला म्हणजे चांगले सल्ले आतापर्यंत येत आहेत. तसंच मला एक
ब्रह्मा चट्टे हे सकाळ टाईम्सचे पत्रकार आहेत मुंबईचे, त्यांचा मला हा सल्ला होता की तू यश पचवायची, आणि तो सल्ला फॉलो करून मी यापुढेही चालतोय. आजही माझ्या फेसबुक ची जी प्रोफाईलची टॅगलाईन आहे तर ती पहिली टॅगलाईन आहे यश पचवायला शिकतोय, आणि त्यानंतर माझं सगळं सुरू होतं. तर मी ते मानतो आधी आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. बरं, आता तुझा पुढचा प्रवास कसा राहणार आहे? आता तू तर जे आहे या क्षेत्रामध्ये काम करतोयस आणि नक्कीच जे आहे तू त्यामध्ये आणखीन संशोधन करावं, भरपूर चांगलं काम करावं, पण आफ्टर ऑल जे आहे तुझा पुढचा मार्ग, आता तर तुझं 12वी झालेलं आहे, पुढचा मार्ग तुझा कसा असणार आहे? खरं तर मला फार शिकायचंय. बरं, हे मी पहिलं सांगेल की कोणतंही क्षेत्र असो मला प्रत्येक क्षेत्रात इंटरेस्ट आहे. माझं ड्रॉइंग चांगलं आहे, मी स्वतः पियानो हार्मोनियम आणि बँजो वाजवतो. बरं, त्यानंतर मी मला स्वतः ॲनिमेशनमध्ये जबरदस्त इंटरेस्ट आहे आणि मी ते काही प्रमाणात करतोही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यानंतर मी एक शॉर्ट फिल्म बनवली होती, तिच्यासाठी मला आपल्या भारतीय गव्हर्नमेंटकडनं मला सर्टिफिकेट आणि अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. तर मला या सगळ्या गोष्टींमध्ये थोडा थोडा इंटरेस्ट आहे, पण माझा एक एम जो आहे तो मला आर्किओलॉजी म्हणजे एक ट्रॅक जो आहे की मला हिस्ट्रीमध्ये एक काहीतरी चांगलं फ्रुटफुल समोर द्यायचं आहे, या हेतूने मी काम करतोय. आता 12th झालं, त्यानंतर 12th नंतर मी आता BA हिस्ट्री ही स्ट्रीम घेऊन पुढं चालणार. BA मी 3 वर्ष इथनंच करणार औरंगाबादमधनं. त्यानंतर BA करत असताना मला पत्रकारितेमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे, त्यामुळं मी एखाद्या ओपन युनिव्हर्सिटीमधनं पत्रकारिता करावी असाही माझा हेतू आहे. okay. आणि तेही मी करेन. okay. त्यानंतर BA झाल्यानंतर आपण MA आर्किओलॉजी मी हे करणार आहे. BA जर आर्किओलॉजी करायचं म्हटलं तर आपल्या इथं एकच सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी आहे, पण मला महाराष्ट्र आत्ताच सोडायचं नाही. बरं, त्यामुळं मी महाराष्ट्रात राहूनच सध्या BA करायचं, त्यानंतर पुणे डेक्कनला जाऊन MA करायचं. MA झाल्यानंतर आपण आर्किओलॉजीचा स्पेशली कोर्स करू शकतो, त्यामध्ये आपण स्पेशालिटी मिळवू शकतो, त्यानंतर इंडॉलॉजी करू शकतो. या सगळ्या गोष्टीकडून जर आपल्याकडं क्वालिटी आहे तर आपल्याला जॉब 100% आहे हे मी मानतो. आणि काहीच नाही मिळालं, जॉबच नाही मिळालं तर स्वतः मी काहीतरी करू शकतो एवढी माझ्यात कॅपॅसिटी नक्कीच. सच अ क्लॅरिटी ऑफ थॉट. आणि नक्कीच जो आहे तुझा जो तो मार्ग तू चूज केलेला आहेस त्या मार्गावर जे आहे तू नक्कीच मार्गक्रमण करशील. मला पुढचा प्रश्न तुला हा विचारायचा आहे की जे आहे असे बरेचसे विद्यार्थी असतील, असे बरेचसे लोक असतील की ज्यांना जे आहे हे कुतूहल आहे की बाबा जे आहे नाण्याचे संबंधित काय क्षेत्र असतं, तुझी जी पुस्तकं तू लिहिलेली आहेस आणि आणखीनही त्यांना काही जर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी तुझ्याशी संपर्क कसा साधावा? ओके, सो न्युमिस्मॅटिक्स हे क्षेत्राबद्दल मी आधी सांगतो. न्युमिस्मॅटिक हे क्षेत्र म्हणजे नाण्यांचा अभ्यास, भारतीय किंवा परकीय नाण्यांचा अभ्यास आणि त्यासोबत इतिहासाचाही अभ्यास असतोच. तर हे करत असताना आपण ही एक हॉबी झाली किंवा पॅशन झाली याचा आपण आपल्या फ्युचरमध्येही आपण कन्वर्ट करू शकतो. जसं की BA हिस्ट्री करून आपण MA आर्किओलॉजी करू शकतो. आर्किओलॉजी वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत, त्यामधून युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामधून आपण आर्किओलॉजी करू शकतो. त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हा आपला एक सेपरेट गव्हर्नमेंटचा एक भाग आहे, त्यामध्ये आपण जॉब वगैरे तिथेही करू शकतो. त्यानंतर याच्याबद्दल माहिती कशी मिळवावी तर मी स्वतः रिसर्च करून किंवा अभ्यास करून किंवा संशोधन करून ही माहिती मिळवत असतो. ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला फेसबुकवरती आशुतोष पाटील म्हणून सर्च करू शकता, तिथं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. त्यानंतर आशुतोष P1010@gmail.com हा माझा मेलही आहे, त्यावरतीही आपण जर मला मेसेज केला तरीही मी आपल्याला याबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती देईल. त्यानंतर तिसरं मी ब्लॉग्स लिहितो, छत्रपतींची शिवराई .blogspot.in या नावाने मी ब्लॉग लिहितो. यावरती मी मराठा कॉईन्सबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे त्यावरती मी वेळोवेळी 15 दिवस 8 दिवसाला प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर मी आशुतोष रहाणे .blogspot.in या ब्लॉगवरती जे ज्वलंत उदाहरणं आपल्यासाठी घडत असतात म्हणजे हे सगळं करत असताना मी वेळ वाया जाऊ नये यासाठी मी युटिलाइज करत असतो प्रत्येक क्षण, तर ते करत असताना मी तेही लिहितो की चालू घडामोडींवर मला काय वेगळं दिसलं ते मी त्यावरती लिहित असतो. आणि पुस्तकांबद्दल बोलायचं झालं तर माझं पहिलं पुस्तक होतं पश्चिमी क्षेत्रपांची नाणी. हे पुस्तक मी 15 डिसेंबर 2017 माझं पहिलं पब्लिश झालं आणि फॉर्च्युनेटली ते लोकांना आवडते, लोकांना त्याची माहिती पोहोचते. मला डेक्कन कॉलेजमधनं फर्ग्युसनमधनं बरेचसे कॉल, बरेचसे मेसेजेस येत आहेत की आतापर्यंत आम्हाला पश्चिमी क्षेत्र हे माहिती होते, आम्ही यांच्याबद्दल थोडंफार वाचून होतो, पण नेमकं हे काय हे मला मराठीत माहीत नव्हतं. तर तुम्ही पुस्तक लिहिलं आम्हाला फार मदत मिळते, म्हणजे मला आणखी तिथं शिकायला जायचं आहे आणि तिथं जर मी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतोय तर ही माझ्यासाठी फार मला चांगलं वाटतंय त्याचं. दुसरी गोष्ट, मी काही दिवसापूर्वी डेक्कन कॉलेजच्या एका प्राध्यापकांना कॉल केला, त्यांना मी कॉल करून सांगितलं सर मी आशुतोष पाटील बोलतोय औरंगाबादवरनं,
त्यांचं मला पहिलं म्हणजे जे अनपेक्षित होतं असं मला पहिलं त्यांचं आलं की अरे हां आशुतोष पाटील ना तुम्ही पश्चिमी क्षेत्रमांची नाणी पुस्तक लिहिलंय बघा. हो मी वाचलंय ते मला फार आवडलं. म्हणजे हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो की यस मी काहीतरी करतोय. करेक्ट. काय करतोय माहित नाही पण काहीतरी करतोय की जे लोकांना आवडतं आणि याच्या थ्रू मी काहीतरी चांगलं देऊ शकतो. अनस्ताचा विचार कराल तर भारतीय इतिहासात भारतीय नाणकशास्त्रात फार मोठं करिअर करण्याच्या संधी आहेत पण त्या आपल्या म्हणजे आपण काय म्हणतो रिस्क आहे तशी रिस्क तर प्रत्येक क्षेत्रात आहे. आजही मला माहीत नाही की पुढे जाऊन मला जॉब लागेल की नाही पण तरीही मी ही रिस्क घेतोय कारण की मला काहीतरी द्यायचं आहे या हेतूने मी करतोय. आपला जर उद्देश पैसे कमावणं हा असेल तर मग मात्र आपण दुसरीकडे कुठेतरी जॉब करू शकतो कारण की मी यात आता इन्व्हेस्ट करतोय मला यातून एक रुपयाही फायदा नाही पण माझं समाधान मला मिळतंय की मी काहीतरी करतोय आणि लोकांना ते आवडतंय मी लोकांपर्यंत पोहोचतोय. तर हे क्षेत्र आहे न्यूमिस्मॅटिक्स. खूपच छान. आपण गेल्या 2 एपिसोडपासून जे आहे आशुतोषशी गप्पा आपण मारत होतो. आशुतोषचं तर जे आहे त्याच्या क्षेत्रातलं काम जे आहे ते चांगलं आहेच आहे. उत्तुंग अशा प्रकारची तो भरारी घेतोय पण पर्पजफुली त्याच्याशी जे आहे हा गप्पांचा कार्यक्रम का करावा असं मला वाटलं. एक तर जे आहे की एज आपण ज्याला म्हणतो वय जे असतं वय हा फक्त आकडा आहे. कोणी सांगितलं की बाबा ते तुम्ही 40 मधले आहेत 60 मधले आहेत 80 मधले आहेत म्हणूनच तुम्ही सल्ला देऊ शकता म्हणूनच तुम्ही ज्ञान देऊ शकता. या क्षेत्रातला वयाच्या 16व्या वर्षी 17व्या वर्षी हा मुलगा जो आहे हा या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे ज्या क्षेत्राविषयी आपल्याला काहीही माहीत नाही आणि तो फक्त एक्सपर्ट नाही गेल्या 2 एपिसोडपासून जे आहे त्याचं एक्सपर्टाईज आपण जे आहे ते ऐकतोय. जर तो करू शकतो तर आपण जे आहे आपलं जे पॅशन आहे त्यानं ते पॅशन म्हणून घेतलं आणि त्या पॅशनच्या एवढ्या तो मुळाशी गेला की त्यामधला टॉपचा होण्याची त्याची जी इच्छा आहे त्यावर तो मार्गक्रमण करतोय. मग आपण सुद्धा आपलं पॅशन जे आहे ठीक आहे नसेल या क्षेत्राशी संबंधित नसेल पण ज्या क्षेत्राशी संबंधित ते पॅशन आहे त्या पॅशनमध्ये जे आहे आपण अशी उत्तुंग भरारी का घेऊ शकत नाही. आशुतोषकडून नक्की शिकण्यासारखं आहे. फक्त 4 वर्षामध्ये जर त्यांनी ही मास्टरी केली असेल तर ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो 24 तास हे खूप मोठे असतात. हो एका दिवसामध्ये 24 तास खूप मोठे असतात. 3.5-4 वर्षामध्ये ही मास्टरी जर त्याला त्या ठिकाणी घेता आली आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आपण ही मास्टरी त्या ठिकाणी का घेऊ शकत नाही हे सुद्धा जे आहे कुठेतरी आपण विचार करावा. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. पॅशन असणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा आस्पेक्ट सोशल मीडिया इंटरनेट ऑनलाईन तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्याला किती व्हॅल्यू द्यावी आणि त्याचा सकारात्मक कशाप्रकारे उपयोग करून घ्यावा हे सुद्धा जे आहे कुठेतरी आशुतोषकडून शिकण्यासारखं आहे. चौथी गोष्ट की जे आहे क्लॅरिटी अबाउट युअर व्हिजन नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा जे आहे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ती क्लॅरिटी जर तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये जे तुम्ही काही कराल त्याविषयी जो आहे तो तुमचा जो अप्रोच आहे हा तुम्हाला यशाकडेच घेऊन जाईल. आणि जाता जाता शेवटची गोष्ट मी बोलताना तुम्हाला म्हटलं आशुतोषचा माझा परिचय जो आहे गेल्या 1-2 दिवसांचा आहे पण त्याच्याविषयी बोलताना प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीनच कुतूहल जे आहे त्याच्याविषयी मला या ठिकाणी निर्माण होत आहे आणि म्हणूनच आपण जे आहे या 2 एपिसोड मी आशुतोषशी आपण या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत. आता मला जे आहे जाता जाता त्यांनी जो मला प्रश्न विचारला होता की सर मला UPSC ची तयारी करायची आहे आणि या UPSC परीक्षांची तयारी मी कशी करू. तुमच्यासारखे कित्येक विद्यार्थी पालक या गोष्टीसाठी माझ्याकडे येतात आणि वेळोवेळी जे आहे मी त्यांना तो सल्ला देत असतो तशा प्रकारचं मार्गदर्शन तशा प्रकारच्या बॅचेस या त्या ठिकाणी चालवत असतो. पण मी पहिल्यांदा आज अशा प्रकारचा सल्ला आशुतोषला देणार आहे की आशुतोष UPSC तू कर जरूर कर पण UPSC शुड नॉट बी युअर प्रायमरी एम. सिव्हिल सर्व्हिसेस UPSC एक्झाम शुड बी युअर सेकंडरी एम. तुझं प्रायमरी एम जे आहे ते प्रायमरी एम तुला जे आवडतं ज्यामध्ये तुला खरी मजा येते ज्यामधून तुला प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन मिळतंय असा तुझा छंद आणि त्या छंदामध्ये तू स्वतःला जे वाहून घेतलेलं आहे त्याच वाहून घेतलेल्या त्या क्षेत्रामध्ये त्या छंदामध्ये तू करिअर कर. त्यामध्ये जे आहे तो आनंद जो आहे तो घे आणि या आनंदामधून कुठेतरी जे आहे लोकांनासुद्धा या संशोधनाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पुन्हा एकदा आशुतोष तू या कार्यक्रमासाठी आलास म्हणून तुझं खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्यातर्फे त्याचबरोबर MGM कम्युनिटी रेडिओ तर्फे खूप खूप शुभेच्छा. सर आपण मला इथं संधी दिलीत बोलण्याची त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. MGM कम्युनिटी रेडिओचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो ऐकत रहा MGM कम्युनिटी रेडिओ 90.8 अचूक आणि थेट.